सर्वप्रथम सिद्धेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पांडुरंगाला देखील या ठिकाणी नमन करतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आजच्या सोलापूर महानगरपालिका व सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या लोकार्पण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, सन्माननीय खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, दुसरे खासदार सन्माननीय रणजित सिंग नाईक निंबाळकरजी, सन्माननीय आमदार विजयराव देशमुख, सन्माननीय आमदार सुभाष देशमुख, सन्माननीय आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, सन्माननीय श्री समाधान अवताळेजी, राम सातपुतेजी, मंचावर उपस्थित श्रीमती श्री कांचन यंगम, श्री तुषार ठोंबरे, श्री दिलीप स्वामी, मनीषा हिवळे, SPA श्री सरदेश पांडे, या ठिकाणी लिंकच्या माध्यमातून आपल्याशी जुडलेल्या महापालिका आयुक्त श्री भोगले, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज सोलापूरमध्ये सोलापूरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं आपण उद्घाटन केलं आणि त्यासोबत महानगरपालिका आणि सिटी अलर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जे चार चांगली प्रकल्प या ठिकाणी तयार झाली आहेत, अतिशय सुंदर असं खेळाचं मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, त्यासोबत एक्झिबिशन सेंटर जे एखाद्या शहराला खऱ्या अर्थानं शहराची एक उंची वाढवतो अशा प्रकारचं एक्झिबिशन सेंटर आहे. मंडईचं देखील अतिशय चांगल्या प्रकारे पुनर्निर्माण करण्यात आलेलं आहे आणि महापालिकेची इमारत जी खरोखर अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आहे तिचंही हेरिटेज कन्झर्वेशन करून त्यामध्ये देखील काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सगळ्या प्रकल्पाचं आज या ठिकाणी आपण उद्घाटन लोकार्पण केलं आहे आणि या उद्घाटन लोकार्पणाच्या निमित्ताने मी महानगरपालिकेचं आणि सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं मनापासून अभिनंदन करतो आणि सोलापूरच्या जनतेला हे सर्व प्रकल्प या ठिकाणी समर्पित करतो. आज खरं तर आपण या ठिकाणी सरकार आपल्या दारी याची देखील एक प्रातिनिधिक स्वरूपात 5-6 आपल्या लाभार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र दिलेले आहेत. एकूणच हा जो काही सरकार आपल्या दारी अशा प्रकारचा प्रकल्प सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारने सुरू केलाय, यामध्ये सर्व विभागांना एकत्रित आणून लोकांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, दाखले आहेत, लाभ आहेत, हे सगळे एकावेळी त्यांना उपलब्ध करून द्यायचे अशा प्रकारच्या संकल्पनेतून याची सुरुवात झाली आहे आणि या 2 महिन्यामध्ये या जिल्ह्यातल्या 1.5 लाख नागरिकांना याचा थेट फायदा, त्यांचे सर्टिफिकेट किंवा त्यांचे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रशासनाच्या माध्यमातून करायचा निर्णय आपण घेतलाय. त्याची सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या तालुक्यांमध्ये हे कॅम्प्स आता आपण सुरू केलेले आहेत की ज्यातनं लोकांना चक्रा मारण्याची आवश्यकता पडू नये, कुठेही तगादा लावण्याची आवश्यकता पडू नये, तर थेट ज्या गोष्टी त्यांना आवश्यक आहेत त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की नवीन सरकार आल्यानंतर आपण गतिशील निर्णय घेण्याची सुरुवात केली आणि विशेषतः सोलापूर सारख्या शहरामध्ये आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मागच्या काळामध्ये समांतर जलवाहिनीचा आपण निर्णय घेऊन टेंडर वगैरे सगळं केलं पण मध्यंतरी कोर्ट केस झाली, अनेक अडचणी त्यात झाल्या, थोडी बदमाशी देखील झाली. मगाशी बापू सांगत होते त्याप्रमाणे मध्येच एखादा अधिकारी येतो आणि कोणाच्या तरी दबावाखाली काहीतरी करून जातो असंही आपण त्या ठिकाणी बघितलं. पण मी या निमित्ताने सातत्याने नवीन सरकार आल्यानंतर आपल्या आमदारांचा खासदारांचा पाठपुरावा होता
पालकमंत्र्यांचा पाठपुरावा होता की हा प्रश्न सुटला पाहिजे आणि मी स्वतत्तेने याचा फॉलोअप करत होतो आणि मी अभिनंदन करीन आपले प्रधान सचिव असीम गुप्ता आणि आपल्या आयुक्त शीतल ओगले यांचं की यांनी सातत्याने या बैठका करून करून शेवटी यातले सगळे प्रश्न सोडवले आणि आता ही 600 काही कोटी रुपयाची योजना पूर्णपणे मार्गी लागलेली आहे. त्याचा वर्क ऑर्डर आपण दिलेला आहे आणि लवकरच आता याचं काम सुरू करून पुढच्या 18 महिन्यामध्ये हे काम आपण पूर्ण करणार आहोत आणि हे काम झाल्यानंतर सोलापूर शहराची पिण्याच्या पाण्याची जी काही अडचणी आहेत या अडचणी पूर्णपणे या ठिकाणी दूर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि यासोबत सोलापूर महानगरपालिकेने मागणी केली आहे राज्य सरकारकडे की ही योजना आता थोडी विस्तारलेली आहे आणि विस्तारलेली योजना 270 MLD योजना झालेली असल्यामुळे याच्यामध्ये गॅप फंडिंग करावं लागणार आहे आणि त्या गॅप फंडिंग करता 394 कोटीचा प्रस्ताव हा सोलापूर महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की राज्य सरकार या प्रस्तावाला मान्यता देईल आणि 394 कोटी रुपये सोलापूरला पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं जे गॅप फंडिंग आहे ते गॅप फंडिंग करून ही योजना पूर्ण करण्याकरता निश्चितपणे लवकरच उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून कुठेही काम न थांबता लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो म्हणजे ज्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था जी आहे त्याचं जे जाळं तयार करायचं आहे तिथपर्यंत किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जो काही श्रेणीवाढ करायची आहे या सगळ्या गोष्टी यातनं आपल्याला करायच्या आहेत. खरं म्हणजे या समांतर वाहिनीमुळे सगळ्यात मोठा फायदा हा होणार आहे की पाण्याची गळती ही मोठ्या प्रमाणात आपण थांबवू शकणार आहोत आणि सोलापूर महानगरपालिकेच्या नावाने जे पाणी निघतं ते कुठे कुठे जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्याला ज्याला पाहिजे त्याला त्याला आपण देऊ पण ते पाणी पूर्ण कायदेशीर त्या त्या लोकांना मिळालं पाहिजे या दृष्टीनं ही जलवाहिनी निघाल्यानंतर पाण्याची अकाउंटेबिलिटी वाढणार आहे आणि अकाउंटेबिलिटी जिथे असते त्याच ठिकाणी वितरण देखील योग्य प्रकारे होत असतं आणि मला असं वाटतं की सोलापूर सारख्या शहराला शाश्वत पाणी पुरवठा हा अत्यंत महत्वाचा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जर 2.5 वर्षांमध्ये गडबड झाली नसती तर कदाचित आतापर्यंत बापू हे पाणी पोचून गेलं असतं पण आता काही हरकत नाही मालक आता पोचवू ते पाणी आपण आणि लवकरात लवकर पोचवू. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की याकरता शासनाच्या वतीनं निधीची कुठलीही कमतरता आम्ही पडू देणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. यासोबत आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भातला विषय मांडलेला आहे त्याचं सगळं काम झालंय 5 कोटी रुपये त्याला आपल्याला फक्त फर्निचर करता हवे तेही तात्काळ आम्ही उपलब्ध करून देऊ जेणेकरून सिव्हिल हॉस्पिटलचं फर्निचरचं काम करून ते सिव्हिल हॉस्पिटल देखील या ठिकाणी सुरू झालं पाहिजे. जी हद्दवाढ झालेली आहे हद्दवाढीच्या भागामध्ये मागच्या काळात 2 टप्प्याचं काम आपण पूर्ण केलं आता 3 तिसऱ्या टप्प्याचे आपले मला असं वाटतं एस्टिमेट्स तयार झालेले आहेत. जरूर आपण ते देखील पाठवा त्या एस्टिमेट्सला देखील आपण मान्यता देऊ जेणेकरून हा जो हद्दवाढीचा भाग आहे या हद्दवाढीच्या भागामध्ये देखील अधिक चांगल्या प्रकारे काम जे आहे हे काम झालं पाहिजे हा प्रयत्न देखील आपला असेल. यासोबत हे जे काही हुतात्मा आपलं गृह सभागृह आहे या सभागृहाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे आपण पाठवलेला आहे आणि मी बघतोय की आता मागे सगळे लोक जे बसले आहेत ते बिचारे आपल्या रुमालाने आपले हवा घेत आहेत आणि काही लोक तर गर्मीने बाहेर देखील निघून गेलेले आहेत त्यामुळे हे अतिशय जुनं अशा प्रकारचं जरा सभागृह झाल्यामुळे याच्या नूतनीकरणाची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे आणि त्याचं मला असं वाटतं 3 कोटी 35 लाखाचं एस्टिमेट हे राज्य सरकारकडे आपण पाठवलेलं आहे त्यालाही राज्य सरकार मान्यता देईल आणि याचं संपूर्ण नूतनीकरण करून इथे बसलेले जे लोक आहेत त्यांना रुमालाने हवा घ्यायची वेळ येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था ही निश्चितपणे आपण या निमित्ताने करू. खरं तर सोलापूर ही एकेकाची औद्योगिक नगरी आहे आजही ती औद्योगिक नगरी आहे पण त्याच्यामध्ये काही कमतरता आलेली आहे आणि या दृष्टीनं काही कामं या ठिकाणी झाली पाहिजेत काही उद्योग आले पाहिजेत अशा प्रकारची सातत्याने मागणी असते. जरूर त्या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक आपण घेऊ आणि त्यातनं या ठिकाणी उद्योगांकरता आपल्याला कशा सोयी देता येतील याचा प्रयत्न आपण करू. खरं म्हणजे पत्रकारांनी मगाशीच मला एअरपोर्टच्या संदर्भातला विषय विचारलेला आहे आणि खरंच आहे की आज उद्योग आणायचे असतील तर
एअरपोर्ट ही योग्य असलं पाहिजे आणि तिथे फ्लाईटची सर्व्हिसही सुरू झाली पाहिजे, त्याशिवाय उद्योग काही येत नाही। तर या संदर्भातली कारवाई आपल्याला माहिती आहे की मी गेले अनेक वर्ष त्याचा पाठपुरावा करतोय, सरकार आल्याबरोबर त्याचा पाठपुरावा सुरू केलाय आणि मला अपेक्षा आहे की लवकरच या संदर्भात सोलापूरकरांच्या मनात जे आहे ते करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे या निमित्ताने करणार आहोत हे देखील मला सांगितलं पाहिजे। मला मगाशी या ठिकाणी आपले देशमुख मालक सांगत होते की रस्त्याच्या कामांमध्ये जरा क्वालिटीचा काही प्रॉब्लेम आहे, तर मी आताच आपल्या महानगरपालिका आयुक्तांना सूचना देतो की त्यांनी तात्काळ त्यामध्ये लक्ष घालावं आणि ज्या ठिकाणी क्वालिटीचं काम नसेल, बघा शेवटी आपण जर क्वालिटी मेंटेन केली नाही तर कितीही पैसा दिला तरी तो पैसा वाया जाईल। आता आपण जी कामं केली आहेत ती सगळी क्वालिटीची कामं केली आहेत, पण रस्त्यांच्या काही कामांमध्ये क्वालिटीचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे तात्काळ त्या संदर्भात कारवाई करून ज्यांनी योग्य काम केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करावी आणि ते रस्ते नीट करून घ्यावेत। कुठल्याही परिस्थितीत सबस्टँडर्ड काम जे आहे हे सबस्टँडर्ड काम हे आपण मान्य करू नये अशा प्रकारची या निमित्ताने खरं म्हणजे माझी विनंती असेल। झोपडपट्टीच्या संदर्भातला देखील विषय या ठिकाणी आपण मांडला आणि त्याही संदर्भात आता आपण GR काढलेला आहे आणि आपण शहरामध्ये देखील झोपडपट्टी एरियामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्की घरं बांधण्याकरता आणि त्यासोबत झोपडपट्टीच्या एरियामध्ये पट्टे वाटप पालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याकरता देखील आपण निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेने त्याच्यात थोडा पुढाकार घ्यावा आणि त्या माध्यमातून तिथे प्राथमिक सोयी तयार कराव्यात, तिथे पट्टे वाटप करावं आणि जिथे कच्ची घरं असतील ती घरं पक्की करण्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्याकरता निधी हा उपलब्ध आपल्याला करून देता येईल, जेणेकरून गरिबाला देखील चांगल्या घरामध्ये राहता येईल। मला या गोष्टीचा आनंद आहे की प्रधानमंत्री आवास योजनेतली सगळ्यात जास्त घरं ही सोलापूरमध्ये त्या ठिकाणी बनत आहेत आणि मला असं वाटतं की त्याकरता राज्य सरकारने इतके वेगवेगळे कन्सेशन्स दिले आहेत त्यामुळेच ही घरं या ठिकाणी बनत आहेत। आणि याही पलीकडे जे कोणी बेघर असतील, आपल्याला शेवटी शहर असो जिल्हा असो आपल्याला बेघर मुक्त अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करायचा आहे, असा एकही व्यक्ती राहू नये की ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही आहे। आणि या दृष्टीनं आपण आता विशेषतः यावर्षी 10 लाख घरं महाराष्ट्रामध्ये बांधण्याचा संकल्प घेतलेला आहे। SC असो, ST असो, OBC असो, ओपन असो, आतापर्यंत जेव्हा आपण घरबांधणीचा विषय हातामध्ये घ्यायचो सातत्याने तक्रार यायची की SC ST करता तर इष्टांक येतो पण OBC करता तो काही येत नाही, आणि म्हणून आपण तोही निर्णय घेतला आणि आपण नवीन मोदी आवास योजना सुरू केली आहे आणि या मोदी आवास योजनेमध्ये OBC करता 10 लाख घरं आपण त्या ठिकाणी बांधतो आहोत, जेणेकरून OBC समाजाचे देखील जे लाभार्थी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात ही घरं उपलब्ध होतील। आपल्याला कल्पना आहे राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले, मुलींचा जन्म झाल्यानंतर त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशा प्रकारची आपली योजना आहे, त्यामुळे आपण लेख लाडकी योजना ही सुरू केली आहे की ज्यांच्याकडे मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे, मुलगी जन्माला आल्याबरोबर त्यांना 5,000 रुपये, मुलगी पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 8,000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घरामध्ये आपण देण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला निर्णय आहे। आपल्या महिलांना आपल्याला कल्पना आहे की ST मध्ये आपण 50% सवलत दिली आहे, म्हणजे पुरुष जर ST ने गेले तर 50 रुपये तिकीट लागेल तर महिला गेल्या तर 25 रुपयाच तिकीट लागेल अशा प्रकारची 50% सवलत ही आपण दिली आहे। अर्थात सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना मात्र महिला असो का पुरुष असो त्यांना मोफत आपण प्रवासाची त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे। अनेक चांगले निर्णय आपण घेतले आहेत, शेतकऱ्यांना 1 रुपयात विम्याची योजना असेल किंवा या ठिकाणी सौर कृषी वाहिनीसारखी योजना असेल, एक प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारच्या या सगळ्या योजना आपल्याला प्रभावीपणे या ठिकाणी राबवायच्या आहेत। या सगळ्या योजनांच्या सोबत आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये रोजगार मिळावा आणि त्यासोबत स्किल ट्रेनिंग आणि त्यासोबत त्यांना मार्गदर्शन अशा प्रकारचे मेळावे घेणं आपण सुरू केलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले जे आमचे बेरोजगार तरुण आहेत त्यांना मार्गदर्शनही मिळणार आहे
त्यांना ट्रेनिंगही मिळणार आहे आणि त्यासोबत त्यांना नोकऱ्या देखील त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देखील मिळणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणाईला एक प्रकारे मार्ग दाखवण्याचं काम हे या निमित्ताने आपण करतो। खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण जास्त वेळ मला आपला घ्यायचा नाही। मी एवढंच सांगतो की हे सरकार सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता कमिटेड अशा प्रकारचं सरकार आहे। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। मुख्यमंत्री असतील, मी असेल, आपले पालकमंत्री असतील, आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री असतील, आम्ही 24 तास सामान्य माणसाच्या हिताचा विचार करतो, त्या संदर्भातलेच निर्णय करतो आणि हे गतिशील सरकार आहे। आमच्या सरकारमध्ये निर्णय होतात, निर्णय थांबवणारं, निर्णय लांबवणारं अशा प्रकारचं सरकार नाही आहे। तर जनहिताचे निर्णय तात्काळ घ्यायचे, त्याच ठिकाणी घ्यायचे अशा प्रकारची कारवाई या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि म्हणून मी पुन्हा एकदा सोलापूरकरांना विश्वास देतो की सोलापूर अतिशय चांगलं शहर आहे। या शहराच्या विकासाकरता किंवा या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाच्या, शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता ज्या ज्या संकल्पना आपण पुढे आणाल त्या संकल्पनांना आमचं सरकार पाठबळ देईल एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।